मनाचा वेदानी आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथे ग्रामस्थांनी देणगी आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा 2 दिवस सुरू होता। पहिल्या दिवशी कुटीर होम, प्रायश्चित्त विधी, पुण्याहवन, होमहवन, मूर्तीची सवाद्य, ग्रामप्रदक्षिणा असे कार्यक्रम झाले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी धार्मिक विधी आणि दुपारी मूर्ती स्थापना, प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण झाले। वरुड येथील वेदशास्त्री चित्तरंजन खटावकर आणि सहकाऱ्यांनी पौराहित्य केले। सायंकाळी औंधेतील पोतराज नारायण इंगळे यांचा देवीचा उपासनेचा कार्यक्रम तसेच गोंधळ गीते झाली। आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गुडसे, माजी सभापती शिवाजीराव पवार, पळशीचे माजी सरपंच प्रकाश घारगे, पत्रकार धनंजय क्षीरसागर, सिद्धनाथ गोडसे, सरपंच नंदकुमार डोयफोडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास भेट देऊन समाधान व्यक्त केले। दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक एनएस उर्फ बंडा गोडसे यांचा पिंपळवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला। युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब काकडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। यावेळी त्यांनी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, स्मशानभूमी शेड आणि मंदिर सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली। या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन प्राध्यापक गोडसे यांनी दिले। यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर यांचेही समायोजित मनोगत झाले। कार्यक्रमास भुरकवडीचे युवा नेते मनोजदादा कदम, सचिन गलंडे, नवनाथ गलंडे, नानासो गलंडे, विजय गलंडे, जनार्दन गलंडे, संजय बरकडे, तुकाराम गलंडे, जगन्नाथ नारणवर, रामा नारणवर, दीपक कारंडे, तात्याबा गलंडे, बापूराव गलंडे, गणेश गलंडे, रामा गलंडे, हनुमंत गलंडे, शंकर गलंडे, दत्ता गलंडे, काका गलंडे, अमोल माने, सोपान गलंडे, पांडुरंग गलंडे, निलेश गलंडे, विकास नारणवर, धनाजी सुळे, सूरज सजगणे, संदीप गलंडे, बाळकृष्ण गलंडे, लक्ष्मण गलंडे, अण्णा गलंडे, अशोक गलंडे आदी उपस्थित होते। अमोल माने यांनी आभार मानले।
माझं नातं आहे लोकांशी ज्या वडूर जिल्हा परिषद गटामध्ये तितकेच आदरानं अगदी तुम्ही आमच्या प्रत्येक प्रसंगाला तुमच्यातली माणसं आलेली आहेत. अगदी माझ्या मुलीचं लग्न असेल, मुलाचं असेल किंवा आमच्या एखाद्या दुःखद प्रसंग आईचा असेल झाला असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही सगळी माणसं माझ्या कुटुंबासाठी सुखदुःखामध्ये आलेली सगळी माणसं आहात. हा तुमचा माझा पैरा आहे, हा पैरा आयुष्यभर राहणारा पैरा आहे. म्हणजे एकमेकाच्या आपण उपयोग पडणार आहे. पण ही जी मला संधी सगळ्यांच्या परमेश्वराच्या आशीर्वादानं अजित पवारांच्या त्यांच्या शक्तीमुळं प्रेरणेमुळं जी मला मिळालेली आहे या संधीच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त काम करणार आहे. धनंजयनी सांगितलं तसं मी येतानाच रस्त्यात चर्चा केली आणि आता मंदिराचं काय मला माहीत नाही मंदिराला मिळत, पण ती मी माहिती घेईन त्याची, कारण माझी सुरुवात आहे आता मला त्याची काय माहित नाही. पण निश्चितपणानं तुमची स्मशानभूमी आणि रस्त्याचं काम निश्चितपणानं पहिल्या प्रायोरिटीमध्ये मी मार्गी लावेन. हा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो. तुम्ही इथे मला बोलवलं, फटाके वाजले, मला एक भारावून मी गेलो आणि माझा हा पहिला मोठा म्हणजे मला भेटायला माणसं भरपूर आली गावातली, अशी सुट्टी सुट्टी माणसं आली, त्यांनी मग मला सत्कार केलं, पेढं दिलं, सगळं केलं, अभिनंदन केलं. मी बोर्ड लावायचं आवर्जून थांबवलं, कारण मध्यंतरी पारायण चाललं होतं आणि पारानंतर शिवजयंती होती. म्हटलं माझं चार दोन बोर्ड लागायचे, ह्याच्यावर कोण बघायचं म्हटलं, आत्ताच बघायचं, आता मोकळी खाली आता मोकळं झालेलं आहे. तर म्हणलं आता ते आता बोर्ड लावायला काय आपल्याला हरकत नाही म्हणून काय माणसाने मला विचार झाला सांगितली ही गोष्ट खरी. आता नाही कोणी कोणाच्या उच्चपतीत पडत काय नाही बाबा, आता तुमच्या गावात अण्णा काकड्याला एवढी मोठी संधी मिळालेली आहे. ते तालुक्याचा अध्यक्ष युवकांचं, तो शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून तडफदारपणानं सामाजिक कामाची त्याला आवड आहे खूप मोठी आणि त्याला ही जिल्ह्याची आपल्या तालुक्याचं प्रमुख युवकांचा प्रमुख म्हणून ही संधी मिळाली. काही संधी ही कमी नाही, ही मोठी संधी आहे. ह्या संधीचं निश्चितपणानं त्याच्या त्यालाही आम्ही मनापासून ताकद देऊ. गाव म्हणून माझे सगळ्याशी इथं संबंध आहेत. मी कुणाबद्दल कधीच असं हे करत नाही. एखादा माणूस असला एखादा माझ्या नाराज तर असं नका संजू, त्याच्याबद्दल मला काय वाटत नाही. त्याचं तुम्ही आपलं संजूला सांगितलं कुणाला पण माझं कर्तव्य वा या गावाच्या सगळ्यासाठी मी मनापासून काम करणं हे माझं कर्तव्य आहे. मी इथं जास्त बोलणार नाही, धनंजयला जायचं बोलायला निवांत परंपरत कधीतरी याची गप्पा मारायला तुमच्या सगळ्याशी बोलायला. आता सुगीचे दिवस आहेत नाही म्हटलं तरी पाण्याची तर ओढा ताण चाललेली आहे. शेवटचं पाणी लोकांना मिळालं नाही, लोकांचं काही नुकसान झालं, ही गोष्ट खरी. आता मला संधी मिळाली असल्यामुळं आम्ही ह्यांच्या प्रवास सहभागी होऊ शकत नाही, पण आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरच धनंजय आहोत. कारण लोकांचे पाणी मिळालं पाहिजे, लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. अगदी शेतीमालाच्या दरापासून सगळे प्रश्न तुम्ही, आम्ही शेतकरी आहे. मी सुद्धा तुम्ही जाताय आता कधी मधनं जीज गेले असतील, मी ते कांद्यात पाणी बघितलं ना, मी पाणी टाकताना तिथं मी लिंबाखाली कुंजा मधलं गेलं. मी स्वतः शेतामध्ये गारी मोडतो, पाणी धरतो, सगळी काम करत असतो. कारण मी तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्यांच्या साठी सगळे प्रश्न सुटले. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि रविराज महामुनी, वाकळवाडी, पिंपळवाडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.